नाशिक रोड सामणगाव जयप्रकाश नगर अश्विनी कॉलनी म्हाडा बिल्डिंग CG4 या इमारतीच्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या फोर्स कंपनीच्या 26 सीटर टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली आहे. अचानक लागलेल्या या आगीमध्ये पूर्णपणे ही गाडी जळून खाक झाले तर आजूबाजूच्या दुचाकी तसंच चारचाकी वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गाडीचे मालक शरद रामनाथ ढिकले राहणार जेल रोड श्रीकृष्ण नगर यांच्या गाडीवर असलेले ड्रायव्हर अमोल मोहन इंगळे हे नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून घरी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली आहे. गाडीला अचानक भीषण आग लागल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या दुचाकी तसंच चारचाकी वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच अग्निशमन विभागाला माहिती देऊन आग विझवण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण पाहणी केली तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलाय. शरद ढिकले यांची 26 सीटर टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागले. रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण गाडी ही जळून खाक झाली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माही परदेशी नाशिक.